हाय फ्रेंड्स, आज आपण घेऊन आहोत जुनी अशी पद्धत। तर त्यासाठी आपण शेंगदाणे एक वाटी घेतली, 10 ते 12 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा वाटी आपण तीळ घेतली। आपण तीळला छान असं भाजून घेणार आहोत। 4 चमचे आपण आपली लाल तिखट घेतलं आहे। तुमच्याकडे जरी सुक्या मिरच्या असतील तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता। छान अशी आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। आता आपण इथे तव्यामध्ये तिळीला छान असं भाजून घेऊया। आपण शेंगदाणे आधीच भाजून घेतले, छान त्यांची सालही काढून घेतली आहे। छान असं आपला तरतर आवाज आला तर आपण गॅस बंद करायचा, गॅस आपण कमीच राहू द्यायचा। तेवढी आपण ती अशी आणि शेंगदाणे असे छान भाजून घेतले तेवढी छान अशी आपली चटणीची खरपूस अशी चव लागते आणि आपल्याला ॲसिडिटीचा प्रॉब्लेमही होत नाही, चांगलं असं खमंग भाजल्याने। आपण कंटिन्यू असं छान असं हलवून घेऊया जेणेकरून आपली ती एकसारखी अशी भाजली जाईल। आपला तिळीचा छान असा कलर चेंज झाला आहे आणि छान अशी तडतडली जाते। आता आपण गॅस बंद करायचा आहे, आपण तिळीला गार होऊ द्यायचं आहे। छान अशी आपली ती आता गार झाली, आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। छान असे भाजून घ्यायचे शेंगदाणे, त्याची सालपट जेवढी निघेल तेवढी काढून घ्यायची। आता यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत। हे सगळं छान असं मिक्सरला लावून घेऊया। छान असं आपण जाडभरडं वाटून घेतलं आहे। आता आपण इथे 4 चमचे चटणी पावडर टाकून घेणार आहोत। चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत यामध्ये। आता आपण याला अजून एकदा फिरून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली आता लसूणची चटणी किंवा चटणी आपण छान अशी वाटून घेतली आहे मिक्सरला। जाडीभरडी आपण वाटायची, खूप अशी बारीक करायची नाही आहे। यावरती आपण थोडंसं अगदी असं गरम तेल करायचं आणि त्या तेलामध्ये टाकायची, खूप छान अशी चव लागते। गरम भाकरीसोबत तर खूपच छान अशी लागते। आता आपण चटणीला वाटीमध्ये काढून घेऊया। तुम्ही 8 ते 10 दिवस हिला स्टोअर करू शकता। एका बरणीमध्ये असं भरून ठेवायची, फक्त हिला आपण ओलसरपणा लागू द्यायचा नाही, नाही तर हिला बुरशी येते। आपण मिक्सरचं भांडं घेतानाही सुकंच घ्यायचं। अशा पद्धतीने आपली लसूणची चटणी तयार। तुम्ही जर अनु अँड आयु मराठी चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला बिलकुलच विसरू नका। थँक्यू।